माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत ए आर अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नावेद अंतुले यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बॅरिस्टर अंतुले यांच्यामध्ये ऋणानुबंध होते, मात्र राजकारणात जुळले नाहीत. मात्र दुसऱ्या पिढीकडून हे ऋणानुबंध जुळवण्याचं काम करत आहोत, असं उद्धव यांनी म्हटलंय. यावेळी शिवसंग्रामचे रायगडचे अध्यक्ष उदयभाऊ अमोणकर यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मला एक आनंद आहे की आम्ही दोघं पुढच्या पिढीत हे मैत्री आणि हे ऋणानुबंध अधिक दृढ करतो आहोत. आज नावेदभाई शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मी त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्ही अत्यंत मोकळेपणाने राहा, परिवारातच आहात, कुठेही असं काही संकोच बाळगू नका. आपलं घर आहे आणि एक कडवट शिवसैनिक म्हणून ते यापुढे काम करतील. पुढे काय करायचं, कसं करायचं याच्याबद्दलही आमची चर्चा व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतो आहे. उद्धव साहब का बहुत बहुत आभार. इन शब्दों में उन्होंने हमें यहाँ पे स्वीकार किया. मैं कोई पहला शिवसैनिक हूँ नहीं और आखिरी तो हूँ ही नहीं. हज़ारों आए, लाखों आए, करोड़ों आए, हज़ारों आए, लाखों आए, करोड़ों गए. मैं सिर्फ एक चीज़ जानता हूँ, एक सच्चे शिव सैनिक का धर्म सिर्फ ये है कि वो उपदेश का पालन करें. तो जो उद्धव साहब हमें उपदेश देंगे उसका हम पूरी पूरी तरह से पालन करने की कोशिश करेंगे.